ॐ सद्गुरुभ्यो नमः. എൻ്റെ സർവസ്വവും എൻ്റെ ഗുരുനാഥൻ്റെ പാദപത്മങ്ങളിൽ വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പേ അർപ്പിച്ചു കഴിഞ്ഞതാണ്. ഒരിക്കൽ അർപ്പിച്ചത് വീണ്ടും അർപ്പിക്കേണ്ട ആവശ്യമില്ല. അതുകൊണ്ട് യാത്ര ചെയ്യരുത്, മൈക്കിൻ്റെ മുമ്പിൽ പോകരുത് എന്ന് ഡോക്ടേഴ്സ് എന്നെ നിർദ്ദേശിച്ചു. പക്ഷേ ഒരു നിർദ്ദേശം തെറ്റി, ബോംബെയിൽ നിന്ന് ഇവിടെ വന്നു. അപ്പോൾ ഇവിടെ വന്നപ്പോൾ മൈപ്പിൻ്റെ മുമ്പിൽ നിൽക്കുന്നില്ല, ഇരിക്കുന്നു. രണ്ടിനും ഞാൻ ന്യായം കണ്ടെത്തി. പ്രിയപ്പെട്ടവരെ, ഇവിടുത്തെ പ്രഭാഷണങ്ങളൊക്കെ കേട്ടു, വരാ സംപൂജ്യ സ്വാമിയിലോ അയോധ്യാസയായ ഹേ മൈ ഏ സമസ്താഹും രാം ഖുദ് ആയ ഹേ കർക്കെ അയോധ്യക്ക ഗള്ളി ഗള്ളി മേ ഹംനെ ഏ രഥിലേക്ക് സർക്കാർക്കെ ഖിലാഫ് और उसके खिलाफ जो शत्रु है उसके खिलाफ लड़ने के लिए हमारा ज़िंदगी में कम से कम 50 ईयर्स खर्चा किया है. अभी भी मुझे बोलने के लिए शुरू होते ही तो कुछ न कुछ आता है. लेकिन एक विनती है, आप लोग इतना बैठे हैं, आज अपना बाल बच्चा दो ही है, ज़्यादा नहीं है, वो माँ बाप का चरणों में नमस्कार किया, कितना है हाथ उठाने के लिए बोलने का. मेरे लिए शर्म होता है. कोई कोई जगह में मैं पूछते हैं तो एक आदमी भी नहीं उठाता है. एक दफ़े मैंने दिल्ली से आया था, नागपुर में उतरा, एक मीटिंग था उसमें गया, सब लोग भारत माता की जय बोला, मेरे लिए बहुत आनंद था. थकावट चले गया, लेकिन वो आदमी को बुलाएगा, पूछा तुम तुम्हारा माँ को नमस्कार किया? नहीं स्वामी जी. पिताजी को नमस्कार किया? नहीं. जो आदमी अपना माँ को और पिताजी को जय नहीं बोलता है, उसको भारत माता की जय बोलने का हक नहीं है. मैंने आम जनता को पूछा, नागपुर है इसलिए बहुत आदमी हाथ उठाया. इसके लिए बम्बई में एक भारत माता मंदिर हम बनाया है. वहाँ क्या है, माँ बाप बच्चा लोगों को लेके आएगा, स्नान करेगा नदी में, उधर बैठ जाएंगे खुदी कुर्सी में, बच्चा लोग पाद पूजा करेंगे, पाँव धोएंगे और अर्चना करेंगे, गले में हार डाल के कर्पूर की आरती करेंगे, तभी माँ बाप जीते रहो बेटा, जीते रहो, आयुष्मान भवा आशीर्वाद देगा. ये आप लोगों को करने के लिए कितना दर्द है. आप लोग आज घर में जाके करेंगे? करेंगे क्या? कोई नहीं करेंगे. लेकिन ये मेरा आशा है, अगर हम लोग, हमारा दो बच्चा है, बाकी वहाँ चार शादी, एक एक शादी में आठ बच्चा, प्लस 32 प्लस 4 30 सी, इतना एक आदमी के पीछे है, इधर दो है, वो लोग को माँ बाप को नमस्कार करने का संस्कार हमको देना. रिलीजन मीन्स रियलाइजेशन. रियलाइजेशन क्या है, मेरा बाप कौन है, मेरा माँ कौन है, मेरा देश कौन है और मेरा संस्कार कौन है. अभी मेरे पास पैसा नहीं तो कुछ नहीं. पैसे के बिना भारत भूरा घूम के बहुत काम करने के लिए मेरा गुरुदेव का आशीर्वाद मिला. लेकिन अभी जरा हेल्थ का बीमारी है, हेल्थ लास्ट समथिंग लास्ट व्हेन कैरेक्टर लास्ट एवरीथिंग लास्ट. आपका जो संस्कार है वो ख़त्म हो जाते तो ख़त्म. अभी हमारा संस्कार के खिलाफ मुगल साम्राज्य से के आज तक केरल के बाद बोलने के नहीं है. हमको दर्द होता है, लेकिन दर्द ऐसा दर्द है शर्म के साथ की दर्द है. ये चेंज करने का ज़रूरत है. कहाँ हमसे अपना घर में छोटा बच्चा लोगों को ये सिखाना, तभी आपको बच्चा मिलेगा. नहीं तो बुढ़ापाओं में वो लोग अनाथ आश्रम में फेंक देंगे. ये नहीं होने का. वी हैव टू फाइट अगेंस्ट दैट वन. यू मस्ट हैव द गट्स एंड करेज टू प्रोटेक्ट एंड प्रमोट अवर चिल्ड्रन. सी आई एम गेटिंग अनदर इंजेक्शन. इसीलिए आपको ताकत मिलने के लिए, आपको तंदुरुस्त मिलने के लिए, अभिमान मिलने के लिए आप सत बोलेंगे. भारत माता की,
भारत माता की वंदे वंदे जय सीताराम। पैसा आई मनसिले एल संभुज स्वामी जी പിന്നെ മനസ്സിലാവാനൊന്നുമില്ല, രണ്ട് പിള്ളേരേ ഉള്ളൂ. കാലത്തെ വിളിച്ച് പറയണം, എടാ മോനെ നിൻ്റെ തള്ളയുടെ കാലി തൊട്ട് തൊഴയെന്ന് പറയണം. പിന്നെ പറയണം, എൻ്റെ കാലി തൊട്ട് തൊഴ, ഞാൻ നിൻ്റെ അച്ഛനാണെന്ന് പറയണം. അത് നടപ്പാക്കിയില്ല എങ്കിൽ വയസ്സ് കാലത്ത് വല്ല വൃദ്ധാശ്രമത്തിനും കൊണ്ട് ഫുട്ബോൾ അടിക്കും പോലെ അടിച്ചിട്ട് പോരും. അതുകൊണ്ട് തീർച്ചയായിട്ടും ഇനി എത്ര, ഞാൻ കോളേജിലൊക്കെ പഠിക്കുമ്പോഴത്തേക്ക് നല്ല റാഷണലിസ്റ്റായിരുന്നു. ഇന്നത്തെ പോലെ ആടിയ പാടിയ ഒന്നുമല്ല, പറഞ്ഞാൽ ചെയ്യുന്ന റാഷണലിസമായിരുന്നു. ഇവിടെ മാത്രമല്ല, ബോംബെയിലും എല്ലായിടത്തുമൊക്കെ ചെയ്തിട്ടുണ്ട്. പിന്നെ അവസാനം എൻ്റെ ഗുരുദേവൻ്റെ അടുത്ത് വന്നപ്പോൾ ഞങ്ങൾ ഒരുമിച്ച് കോളേജിൽ പഠിച്ചതാണ്. അന്ന് ഞാൻ സ്വാമിജിയെ കണ്ടാൽ നോക്കുകയും ചിരിക്കുകയില്ല, കാരണം അന്ധവിശ്വാസിയാണ് എന്ന് വിചാരിച്ചു. ഇന്ന് അദ്ദേഹത്തിൻ്റെ അമ്പലമുണ്ടാക്കി 5 മണിക്ക് മടിയടിച്ച് പൂജിക്കുന്നതിൽ ആത്മാവുണ്ട്. അദ്ദേഹം എൻ്റെ ഈശ്വരനാണ് എന്ന് പ്രഖ്യാപിക്കാനുള്ള തൻ്റെ ഇടവും കരുത്തും എനിക്കുണ്ട്. അതുകൊണ്ട് എൻ്റെ പ്രിയപ്പെട്ടവരെ, നിങ്ങൾ നിങ്ങളുടെ കുഞ്ഞുങ്ങളോട് പറയണം, നിങ്ങളുടെ കാല് മാറിക്കളയരുത്, തൊട്ട് തൊഴാൻ വരണം. ഒരഭിമാനത്തിനും കേടുവരില്ല, അതിനിടയാകട്ടെ. ഇതാണ് ഞാനിവിടെ ഹിന്ദിയിൽ പറഞ്ഞത്, കാരണം സ്വാമിജിയും മറ്റും അയോധ്യയിൽ നിന്ന് വന്നതാണ്. സ്വാമിജി മുജേ പഹചാൻതാ ഹേ.